घरी आलेल्या पाहुण्यांचं आरती ओवाळून वगैरे स्वागत करतो. हळदी कुंकू लावून, लेडीज असेल तर हळदी कुंकू लावून आणि जेंट्स असतील तर कुंकू लावून अक्षता वगैरे टाकून ओवाळतो. आपण आलेले जेवढे पण पाहुणे असतात फराळाचं देतो. मोठे वडीलधारे माणसं असतील तर ते ओवाळतात आणि लहान्यांनी पाया पडायचं अशी पद्धत असते. आणि नवीन कपडे वगैरे घालतात. बाकी असं दिवाळीला सगळे पाहुणे येतात, सगळे एकत्र येतात, सुट्ट्या भरपूर असतात त्यामुळे. आणि हा मोठा सण असा साजरा केला जातो कोकणामध्ये. गणपती म्हणून हा मोठा सण आहे, पण औरंगाबाद साईडला मराठवाड्यामध्ये दिवाळी हा मोठा सण आहे. त्यामुळे सगळे एकत्र येतात आणि खूप एन्जॉय करतात, खूप प्रसन्न असं वाटतं घरामध्ये. अच्छा, ही दिवाळी काय तुमच्यासाठी स्पेशल आहे? ह्या दिवाळीला कसं आहे, मी खूप असं मनापासून सगळी कामं केली. 15-20 दिवस अगदी वेळ काढून ओपीडीमधून माझा वेळ जो असतो तो थोडा कमी केला आणि घरामध्ये वेळ भरपूर दिला. आणि सगळं काही मनासारखं अगदी रचलं घरामध्ये जे पाहिजे होतं ते. इतक्या दिवसांमध्ये जे मला करायला नाही मिळालं ते खूप मनापासून केलं, त्यामुळे माझं मन खूप प्रसन्न आहे आणि मुलं पण आहेत त्यात खूप आनंद होतोय. राजा पवार टॉक शो हा खूप चांगला कार्यक्रम आहे. तसं आम्हाला डायरेक्टली टेलिव्हिजनवरती वगैरे जाता येत नाही, पण या शोमुळे आम्हाला कसं आहे प्रत्येकाच्या मनात घर करता येतं. आणि याच्यावरती आहे, यूट्यूबवरती आहे अवेलेबल, त्यामुळे व्यवस्थित सगळेजण बघतात आणि आम्हाला पण एक काय म्हणतात त्याला संधी मिळते. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.